इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शनिवारी 18व्या आशियाई स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. जकार्ताचे मुख्य स्टेडियम जिबेके येथे इंडोनेशिया राष्ट्राध्यक्षांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. तब्बल 5 वर्षांनंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करताना त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यालाच अटक करण्यात यश मिळविले. सचिन अंधुरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला औरंगाबाद मधून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. गेल्या 10 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढावलेल्या जलप्रलयाने केरळमध्ये हाहाकार उडाला आहे. मागील 100 वर्षांमधील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपरिमित हानीचे वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत. राज्यात 8 ऑगस्टपासून 194 अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. बकरी ईदसाठी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी होत असते. यासाठी चांद असलेले तसेच वजनाने जड असलेले बकरे खरेदी करण्याची हौस अनेकांची असते. त्यामुळेच शनिवारी बकरी मंडई येथे बकऱ्यांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये तब्बल 1.5 लाख रुपयांचे चांद असणारे बकरे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी येथील खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समिती बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक UH सातेनहळ्ळी यांनी जनतेला ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. लष्करात सेवा बजाविणारे आमचे पती जेव्हा सीमेवर कामगिरी बजावत असतात तेव्हा आम्ही महिला आमच्या जवानांच्या माता भगिनी असतो. आमच्या मुलांसाठी आम्ही आई बरोबरच बाबांचीही भूमिका बजावत असतो. लष्करात आम्हाला काय मिळाले याचा विचार आम्ही कधीच करत नाही. लष्करासाठी आम्ही काय करू शकतो असाच आमचा सदैव विचार असतो, असे मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या पत्नी वृंदा कलवाड आपले अनुभव कथन करीत होत्या. खानापूर तालुक्यातील गोधोळी गावचे चित्रपट कलाकार मायकल फर्नांडिस यांच्या सरस्वती चित्र प्रोडक्शन खानापूर निमित्त प्रेमाचं प्रतिबिंब या मराठी चित्रपटाचे प्रमोशन व विशेष गौरव समारंभ रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजता शुभम गार्डन मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी हिंदी चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी व मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती असणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या 108 या रुग्णवाहिकेने 10 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटक सरकारतर्फे तातडीच्या सेवेसाठी 108 या रुग्णवाहिकेची सोय करून दिली होती. ग्रामीण भागाबरोबरच दुर्गम भागात नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका कार्यरत राहिली आहे. 14 ऑगस्ट रोजी या प्रवासाला 10 वर्षे पूर्ण झाली. बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 9379777388. बेळगाव क्लब लेडीज विंगतर्फे शनिवारी महिलांसाठी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी विविध हादग्यांची गाणी सादर करून या खेळात रंगत आणली. यानंतर पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या घटनात लष्करी जवानांसह 4 जण बेपत्ता झाले असून यामध्ये महिला व मुलाचाही समावेश आहे. या संबंधी कॅम्प शहापूर टिळकवाडी व APMC पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सावंतवाडी शहरात शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 3 युवकांकडून 1 कोटीहून अधिक रकमेच्या जुन्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे तिन्ही युवक बांदा दश क्रोशीतील आहेत. मोटरसायकलने बांदाहून बेळगावकडे या जुन्या नोटा घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला रात्री 8 च्या सुमारास मिळाली. गुन्हा अन्वेषणच्या पथकाने सापळा रचत या 3 युवकांना सावंतवाडीतील माठेवाडा परिसरात जुन्या नोटांच्या 2 पिशव्यांसह रंगे हात पकडले. पाकिस्तानचे 18वे पंतप्रधान म्हणून तेहरिक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख आणि क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी त्यांना शपथविधी दिली. शपथविधीनंतर त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. देशाबद्दल स्वतःचे विचार मांडायचे असल्यास त्यासाठी त्वरित पाऊल उचला.
देशाकरिता विचार मांडण्यासाठी पोस्ट विभाग एक सुवर्ण संधी उपलब्ध करत आहे. विभाग राष्ट्रीय स्तरावर 2.5 अक्षर पत्र लेखन स्पर्धा आयोजित करणार आहेत. या अंतर्गत मेरे देश के नाम खत या शीर्षकानुसार पत्र लिहावे लागेल. विभागाने तुमचे पत्र निवडल्यास 5,000 ते 50,000 रुपयापर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मुख मोर्चा व सकल मराठा समाजाकडून येत्या 20 ऑगस्ट पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. तानाजी गल्ली ज्योतीनगर कंगराळी खुर्दे येथील रहिवासी शांता नारायण बिजगरकर वय 72 यांचे दिनांक 18 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती 3 मुलगे सुना व नातवंडे असा परिवार आहे. गोवावेस येथील रहिवासी सीताबाई पंडितराव कुलकर्णी वय 94 यांचे रविवारी दिनांक 12 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुलगे मुलगी सुना जावई व नातवंडे असा परिवार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.